अगोदर लिखा द्या सगळ्यांना सूचना लिखा द्या ज्यांनी पण लिखा द्याच्या अगोदरचं लेक्चर लेक्चर नंबर लिखा द्या 15 बघितलं नसेल लिखा द्या त्यांनी लिखा द्या अगोदरचे लेक्चर बघून घ्या आणि लिखा द्या ज्यांनी हे लेक्चर बघितलं लिखा द्या त्यांना पण लिखा द्या सांगणं की त्यांनी हे लेक्चर लिखा द्या रिव्हिजन करून घ्या ते जो लिखा द्या लेक्चर 15 लिखा द्या त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेली ज्यांनी लिखा द्या ऑलरेडी लिखा द्या ते लेक्चर बघितलंय त्यांना लिखा द्या रिव्हिजन करताना लिखा द्या एक सांगणं की त्यांनी लिखा द्या ज्यावेळेस तुम्ही लेक्चर नंबर 15 काढा लिखा द्या तर त्यावेळेस लिखा द्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये लिखा द्या वरती तीन डॉट दिसत असतं तीन डॉटवर लिखा द्या क्लिक करा त्या ठिकाणी लिखा द्या स्पीड राहतात लिखा द्या प्लेबॅक स्पीड म्हणतोय आपण त्याला तर नॉर्मल स्पीडनी बघण्याच्या ऐवजी काय करा लिखा द्या 1.25x एवढ्या स्पीडनी बघा लिखा द्या त्याच्यामुळे लिखा दोन फायदे होते एक तर लिखा तुम्ही ते ऑलरेडी लेक्चर बघितलेलं आहे तेव्हा लिखा तुम्हाला ते कन्सेप्ट माहिती आहेत आणि लिखा द्या काय जेवढा वेळ लागतो लिखा द्या नॉर्मल त्याच्यापेक्षा लिखा द्या कमी वेळेमध्ये लिखा द्या ते रिव्हिजन होऊन जाईल आणि ही गोष्ट मात्र क्लिअरली सांगणार लिखा द्या ज्यांनी रिव्हिजन करतात त्यांनी लिखा द्या पण न वापरा उग बाकीच्यांनी डोकं नका लावू लिखा द्या आता मी सगळे लेक्चर 1.25x बघत असतोय त्याच्यामुळे लिखा द्या तेवढं लिखा द्या फायदा होणार नाही फक्त लिखा द्या जे रिव्हिजन करतोय लिखा द्या रिव्हिजन करताना लिखा द्या तुम्ही प्रत्येक लेक्चर रिव्हिजन करताना हे जरी यूज केला तरी ते चांगला राहील ठीक आहे तर आपण लेक्चरला स्टार्ट करू सगळ्यांनी लिखा द्या ते प्रिव्हियस लेक्चर लिखा द्या बघितलं असेल ज्यांना रिव्हिजन करायला सांगितलं होतं त्यांनी ते रिव्हिजन केलं असेल लिखा द्या आपण असं ग्रेट धरून आणि आपण लिखा द्या स्टार्ट करतो बघा डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये लिखा द्या आपण कुठपर्यंत आलो होतो दॅट इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन काय बघितलं होतं लिखा द्या डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन दॅट इज एम इंटू डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस बी इंटू डी एक्स बाय डी टी प्लस के एक्स इज इक्वल टू झिरो बरं का द्या दिस कॉल्ड ॲज द डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन बरं का द्या असं डिफरेन्शियल इक्वेशन लिखा द्या आपण काय लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनला आपण बघितलं होतं दॅट इज विदाउट डॅम्प्ड ऑसिलेशन आणि त्याच्यावरनं काय लिखा द्या आपण ऍक्सेलरेशन फाइंड आउट केलं वेलॉसिटी फाइंड आउट केली आणि डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला फाइंड आउट केला इथं मात्र लिखा द्या आपण काय डायरेक्ट डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला लिखा द्या तो फाइंड आउट नाही करणार लिखा द्या तिकडे लिखा द्या आपण काय इंटिग्रेशन वगैरे बघितलं होतं बरं का त्याच्यामध्ये बरंच मॅथमॅटिक्स आहे आणि त्याची काही गरज नाही आहे लिखा द्या आपल्याला हे कुठल्याच एक्झामच्या स्कोपमध्ये बसत नाही JEE असेल नीट असेल किंवा CET असेल लिखा द्या त्यामुळे लिखा द्या आपण याचं सोल्युशन लिखा द्या डायरेक्ट लिहायला स्टार्ट करतोय आज जे पण फॉर्म्युले बघणार आहे लिखा द्या त्या फॉर्म्युल्याबद्दल काय काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार जे पण फॉर्म्युले लिखा द्या सांगतोय तर ते फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची गरज नाही लिखा द्या त्याच्यामधलं फक्त जे अनालिसिस सांगतोय लिखा द्या त्या अनालिसिसवर कॉन्सन्ट्रेट ठेवा लिखा द्या त्या अनालिसिस महत्वाचं आहे तर बघा लिखा द्या या डिफरन्शियल इक्वेशन वर लिखा द्या आपण डिस्प्लेसमेंट काढायला स्टार्ट करतोय तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला बघायला स्टार्ट करा दॅट इज एक्स इज इक्वल टू ए स्टँड फॉर एम्प्लिट्यूड बघा काय आतापर्यंत स्मॉल ए वापरत होतो इथं मात्र काय कॅपिटल ए दिलं इंटू ई रेज टू पॉवर मायनस बी टी डिवाइड बाय 2m इंटू कॉस ऑफ ओमेगा डॅश टी प्लस फाय बघा हे सगळंच विचित्र दिसायला लिखा द्या त्यातल्या नवीन ज्या ज्या गोष्टी आहेत लिखा त्याच्यावर क्लिअर करून लिखा द्या बघा अगोदर तिकडे काय साईन वगैरे होतं तिकडे काय लिखा द्या कॉस आलाय पाठीमागच्या याच्यामध्ये काय लिखा द्या ओमेगा म्हटलं होतं ओमेगा दॅट इज द अँगुलर फ्रिक्वेन्सी इकडे ओमेगा डॅश इज द अँगुलर फ्रिक्वेन्सी तिकडे लिखा द्या काय म्हणतो अल्फा इज द इपॉक इकडे काय लिखा द्या फाय इज द इपॉक किंवा त्याला काय म्हणलं जातं इनिशियल फेज आता लिखा द्या काय काय फरक आहेत लिखा द्या किंवा त्याचं अनालिसिस काय काय लिखा ते बघायला स्टार्ट करू बरं का ज्यावेळेस आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन बघितले लिखा द्या बरं का ते मोशन कशी बघितले लिखा द्या एकदा क्लिअर लक्षात ठेवून बघा ते काल पण सांगितलं मी तुम्हाला देर इज द मेन पोझिशन देर इज द एक्स्ट्रीम पोझिशन बी असो एक्स्ट्रीम पोझिशन इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे लिखा द्या ते काय अँप्लिट्यूड आणि हा अँप्लिट्यूड लिखा द्या फिक्स राहतो तो काय बदलत नाही लिखा द्या ऑसिलेशन किती पण होत लिखा द्या की अँप्लिट्यूड काय तेवढाच राहणार आहे इथं मात्र तसं होत नाही लिखा द्या आपण डॅम्प्ड ऑसिलेशन बद्दल क्लिअर केलं लिखा द्या काय डॅम्पिंग फेनॉमेना होतो लिखा द्या याचा अर्थ काय त्याच्या SHM सिम्पल हार्मोनिक मोशन आहे लिखा द्या त्या मोशनला काय अपोज केलं जातं आणि त्याच्यामुळे काय लिखा द्या अँप्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग म्हणजे लिखा द्या ऑलरेडी माहिती आहे आपल्याला काय लिखा द्या इन डॅम्प्ड ऑसिलेशन ऍज टाइम गोज ऑन इन्क्रीजिंग काय म्हणतो लिखा द्या ऍज टाइम गोज ऑन इन्क्रीजिंग अँप्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग आणि तेच दिसायला लिखा द्या काय दिसायला लिखा द्या हे दोन्ही मिळून जे दिसायला लिखा द्या दॅट इज कॉल्ड ऍज अँप्लिट्यूड काय म्हणजे लिखा द्या हे जे दोन्ही मिळून दिसायला लिखा द्या काय ए इंटू ई रेज टू पॉवर मायनस बी टी बाय 2m हे दोन्ही मिळून जे दिसायला दॅट इज कॉल्ड ऍज अँप्लिट्यूड ऑफ डॅम्प ऑसिलेशन
अदरका दुसरा अंडरस्टँडिंग काय म्हणले लक्षात घ्या टाइम च्या विथ रिस्पेक्ट टू नीचे करते डिक्रीज होते तर एक क्लियर असू द्या लक्षात घ्या ई स्टँड्स फॉर एक्सपोनेंशियल ईला काय म्हणून लिखा द्या आपण एक्सपोनेंशियल कधी पण लक्षात ठेवा ई च्या डोक्यावर एखादा व्हेरिएबल असतो व्हेरिएबल काय एखादा टाइम आहे ना ई च्या डोक्यावर एखादा व्हेरिएबल आहे तर तो काय इंडिकेट करतो एखादा की ई च्या डोक्यावर जर व्हेरिएबल असेल एखादा तो इंडिकेट करतो सडन चेंज म्हणजेच काय एखादा जो पण बदल होईल एखादा तो काय अचानक व्हायला स्टार्ट होईल आता एखादा एम्प्लिट्यूड काय होईल एखादा सडनली चेंज होईल आणि इथं एखादा जे निगेटिव्ह साईन आहे तर ते निगेटिव्ह साईन इंडिकेट करतो एखादा देर इज डिक्रीज काय म्हणतो एखादा याच्यावर दोन मिनिंग लक्षात ठेवा ए इंटू ई रेस्ट पॉवर मायनस बी टी बाय टू एम हे काय इंडिकेट करत आहे एम्प्लिट्यूड ईचा पॉवर एखादा काय जो पण असेल तो काय इंडिकेट करतो एखादा ईच्या पॉवरला व्हेरिएबल असेल तो इंडिकेट करतो सडन चेंज आणि निगेटिव्ह साईन काय एखादा इंडिकेट करतं डिक्रीज याच्यावर एखाद्या क्लिअर लक्षात ठेवा ऍज टाइम गोज ऑन इन्क्रीजिंग आणि हे कन्क्लुजन एखाद्या डायरेक्ट क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं ऍज अ क्वेश्चन म्हणून एखाद्या विचारलं जाऊ शकतं काय म्हणतो बघा इन डॅम्प्ड ऑसिलेशन ऍज टाइम गोज ऑन इन्क्रीजिंग इन डॅम्प्ड ऑसिलेशन ऍज टाइम गोज ऑन इन्क्रीजिंग एम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग आणि ते कसं लक्षात द्या सडनली एम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग सडनली तर एखादं हे स्टेटमेंट लक्षात असू द्या हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात नोट मध्ये लिहिलं तरी चालेल एखाद्या आता फक्त एखाद्या याच्याबद्दल इश्यू असू शकते सर ओमेगा डॅश काय एखाद्या आणि आणखी एक सांगेल एखाद्या जे एम्प्लिट्यूडचं व्हेरिएशन आहे एखाद्या काय म्हणतोय जे एम्प्लिट्यूडचं व्हेरिएशन आहे एखाद्या ते आपण ग्राफ मध्ये पण बघणार आहे इतर एखादं आपण अनालिटिकली बघितलंय नंतर एखाद्या आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण बघणार आहे त्याच्या अगोदर एखाद्या आपण ओमेगा डॅश कडे येऊ काय जर म्हणतील सर ते अगोदर ओमेगा म्हणत होतो हे काय नवीन प्रकार आणलाय ओमेगा डॅश तर एखाद्या याचा आणखी एक फॉर्म्युला आहे तर काय तो फॉर्म्युला एखाद्या आपण इकडे लिहायला स्टार्ट करू मला ओमेगाचा फॉर्म्युला माहित आहे सगळ्यांना काय ओमेगाचा फॉर्म्युला ओमेगा डॅश लिहितोय पण ओमेगाचा फॉर्म्युला म्हणतोय काय होतं एखाद्या ओमेगाचा फॉर्म्युला अंडर रूट के बाय ए आठवतंय सगळ्यांना ओमेगा डॅशची सुरुवात पण तिथनच ओमेगा डॅश इज इक्वल टू अंडर रूट के बाय ए फक्त त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन झालंय आणि ते काय मॉडिफिकेशन आहे लक्षात क्लिअर करू मायनस बी बाय टू एम ब्रॅकेट स्क्वेअर काय जण टॅलेंट लावतो लक्षात तर तो टॅलेंट लावायचा नाही काय टॅलेंट लावायचा नाही ते सांगतो काय जण टॅलेंट लावतो स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल तर असं काही कॅन्सल होत नाही लक्षात इकडे मायनस वगैरे आलं तर ही गोष्ट क्लिअर असू द्या लक्षात एक दोन फॉर्म्युले नवीन बघितलेत या दोन्ही फॉर्म्युल्याबद्दल लक्षात एक पहिली गोष्ट खूप क्लिअरली सांगतो लक्षात हे फॉर्म्युले पाठ करत बसायचं नाही लक्षात ते लक्षात राहिले ठीक आहे नाही राहिले तर लक्षात काय अडचण नाही हा अनालिसिस मात्र क्लिअर असू द्या आणि त्या अनालिसिस दोन प्रकारे करतोय पहिल्यांदा आपण फॉर्म्युल्यावरनं पण केले आणि यानंतर काय त्या अनालिसिस आपण काय ग्राफचा यूज करून पण करतोय तर हे फॉर्म्युले आणि एखाद्या अनालिसिस लिहून घ्या पुढे आपण ग्राफ बघायला स्टार्ट करतो तर खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायला स्टार्ट करायला एखाद्या आपण ग्राफ बघतोय ग्राफ मधनं एखाद्या बरंच अनालिसिस करणार एखाद्या आपण आणि तुम्हाला एखाद्या अशा एक्झाम्पल पण दाखवलं एखाद्या जे रिअल मध्ये एखाद्या एक्झिस्ट असतं आणि त्याचं आणि आयडियल कन्सेप्टवर एखाद्या कसं जॉईन केलं जाऊ शकतं याच्यावर पण विचार करू तर बघा काय ग्राफ बघतो एखाद्या आपण दॅट इज द ग्राफ कुठला एखाद्या डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम काय म्हणतो एखाद्या ऑन वाय ऍक्सेस देअर इज डिस्प्लेसमेंट ऑन एक्स ऍक्सेस देअर इज द टाइम देअर फॉर दिस द डिस्प्लेसमेंट ऍक्सेस देअर इज द टाइम ऍक्सेस काय काय झालं एखाद्या त्याच्याकडे जाऊ आपण बरं एखाद्या ग्राफ कसा होणार आहे एखाद्या ते बघण्याच्या अगोदर काही पॉईंट दिलेत एखाद्या दिस द एम्प्लिट्यूड म्हणजे काय एखाद्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट दिस द मायनस आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट टू द निगेटिव्ह साईड त्यानंतर एखाद्या इक्वेशन काय सांगतो एखाद्या डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला एखाद्या एक्स इज इक्वल टू ए इंटू ई रेस्ट पॉवर मायनस बी टी बाय टू एम इंटू कॉस ऑफ ओमेगा डॅश टी प्लस फाय तर त्याच्यामध्ये एखाद्या आपण क्लिअर केलेलं एखाद्या ऑलरेडी की जसजसं टाइम एखाद्या पुढे जाईल एखाद्या तसतसं एखाद्या एम्प्लिट्यूडवर काय इम्पॅक्ट होईल एखाद्या एम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग ऑब्व्हियस एखाद्या एम्प्लिट्यूड डिक्रीज होतं याचं इम्प्लाईज मिनिंग काय डिस्प्लेसमेंट गोज ऑन डिक्रीजिंग आता एखाद्या ग्राफ बघायला स्टार्ट करू बघा व्यवस्थित काय दिसायला बघा एखाद्या सुरुवातीला एम्प्लिट्यूड एखाद्या इनिशियल एखाद्या काय असणार आहे इथपर्यंत जाईल ज्यावेळेस टाइम झिरो असेल इकडे पण एखाद्या काय झिरोला असेल त्यानंतर बघा एखाद्या काही टाइम इन्स्टंट नंतर कुठपर्यंत गेली एखाद्या बॉडी एम्प्लिट्यूड इथपर्यंत इकडे खाली पण बघा एखाद्या इथपर्यंत जाईल याचा अर्थ एखाद्या सुरुवातीला एम्प्लिट्यूड इथं होते एखाद्या नंतर काय एखाद्या एम्प्लिट्यूड खालच्या साईडला आला इकडे पण बघा एखाद्या खालच्या साईडला आलाय याचा अर्थ काय एखाद्या एम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग जसजसा टाइम पुढे चाललाय एखाद्या बघा पुढच्या इन्स्टंटला एम्प्लिट्यूड इथं त्याच्या पुढच्या इन्स्टंटला एम्प्लिट्यूड खाली त्याच्या पुढच्या इन्स्टंटला एम्प्लिट्यूड खाली आणखी कमी व्हायला
त्याच्यात एक जी डिक्रीज आहे दैट इज कॉल्ड एज द सडन डिक्रीज किंवा त्यालाच काय म्हणतो आपण एक्सपोनेंशियल डिक्रीज. हा ग्राफ असं येण्याचं कारण काय लक्षात दैट इज ई रेज टू पॉवर मायनस बी टी बाय टू एम. लक्षात आहे एम्पलीट्यूड कसे डिक्रीज होते लक्षात आहे दाखवतोय डॉटेड लाईन बघा इथून दाखवतो वाटल्यास सो देर इज द डिक्रीज. बरं काय आहे इकडे पण दाखवतोय सिमिलर लक्षात आहे बर खाद्या. हा ग्राफ लिखाद्या पुढे गेल्यानंतर त्याला लिखाद्या डिक्रीज होतो लिखाद्या पण काय लिखाद्या मी तुम्हाला इथं दिसायला त्याला झिरोला दाखवलेलं नाही त्याला झिरोला न दाखवायचं लिखाद्या मेन कारण सांगतो लिखाद्या तर ई रेज टू पॉवर जेव्हा जो लिखाद्या व्हेरिएबल आहे दॅट इज एक्सपोनेन्शियल ई रेज टू पॉवर मायनस बी टी बाय टू एम तर याची व्हॅल्यू लिखाद्या झिरो कधी होईल लिखाद्या तर याच्यावर लिखाद्या कॉन्सन्ट्रेट करू तर याची व्हॅल्यू लिखाद्या झिरो होण्यासाठी लिखाद्या ई रेज टू व्हॅल्यू लागते लिखाद्या दॅट इज मायनस इन्फिनिटी. ई रेज टू पॉवर मायनस इन्फिनिटीची व्हॅल्यू काय असते लिखाद्या झिरो. याचं इम्प्लाईज मिनिंग लक्षात ठेवा ई रेज टू पॉवर मायनस बी टी बाय टू एम हे इन्फिनिटी कधी होईल लिखाद्या एकच ऑप्शन आहे बी तर लिखाद्या काय डॅम्पिंग कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी नाही असणार टू ऑलरेडी कॉन्स्टंट आहे एम इज द दॅट मास ऑफ द ब्लॉक ऑब्व्हियस लिखाद्या ते पण इन्फिनिटी नाही असणार एकच ऑप्शन आहे काय लिखाद्या टी इन्फिनिटी व्हायला पाहिजे म्हणजेच लिखाद्या ज्यावेळेस टाइम इन्फिनिटी होईल लिखाद्या त्यावेळेस त्याचा एम्प्लिट्यूड झिरो होईल आणि त्याच्यावर एखादा ग्राफ आपल्याला इथे संपला दिसत नाही तो काय एखाद्या पुढे कंटिन्युअस आहे म्हणजे त्याच्यावर दोन अंडरस्टँडिंग पहिली अंडरस्टँडिंग काय एखाद्या जी डिक्रीज आहे एखाद्या एम्प्लिट्यूडची असेल किंवा डिस्प्लेसमेंटची ती कशी आहे एखाद्या एक्सपोनेन्शियल डिक्रीज सडन डिक्रीज आहे आणि त्यानंतर एखाद्या ते झिरो मात्र होत नाही एखाद्या एम्प्लिट्यूड झिरो एखाद्या होण्यासाठी एखाद्या किती टाइम लागेल इन्फायनाईट टाइम लागेल. आता सर माझ्या मनात डाऊट येत आहे आणि एखाद्या ते मात्र कॉन्सन्ट्रेट असू द्या एखाद्या एक्झाम्पल सांगतोय ज्याच्यावर तुमच्या मनात काय डाऊट येऊ शकतो बरं एखाद्या डॅम्प्ड ऑसिलेशन आपण क्लिअर केलं एखाद्या रियालिटी मध्ये जे ऑसिलेशन आहे त्यांना काय म्हणून एखाद्या डॅम्प्ड ऑसिलेशन तर एक एक्झाम्पल बघून लिखाद्या तुम्ही सगळ्यांनी झोका खेळा असेल एखाद्या एखाद्या गावाकडे नाही का आता तर लॉकडाऊन सुरू आहे एखाद्या पण लहानपणी होईल एखाद्या सगळ्यांनीच झोका लिखाद्या खेळायला असेल त्यांना झोक्यावर एखाद्या इमॅजिन करा की तुम्ही झोक्यामध्ये बसलाय एखाद्या कोणी तर एखाद्या आपल्याला झोका दिला एखाद्या ऑब्व्हियस एखाद्या त्याला अपोजिशन आहे एखाद्या कोणाचं इयरचे रेजिस्टन्स आहे एखाद्या याचा अर्थ ऑसिलेशन कुठलं आहे डॅम्प्ड ऑसिलेशन. आता विचार करायला स्टार्ट करायला एखाद्या की काय जसजसं एखाद्या पुढे जाईल ना एकदा झोका दिला सोडून दिला पुढे एखाद्या गेला झोका एखाद्या परत काय आणि पुढे पुढे जसजसं जाईल एखाद्या तसं तसं काय होईल एम्प्लिट्यूड कमी व्हायला स्टार्ट होईल. मग काही जण म्हणतात ना सर की मग सर हे तुम्ही जे म्हणलंय ना ते चुकायलंय काय चुकायलंय एखाद्या किती तर वाटू शकतंय ना काही टाईम नंतर एखाद्या काय झोका थांबतो झोका थांबला याचा अर्थ काय एखाद्या बरं एखाद्या झोका थांबला एखाद्या याचा अर्थ काय एखाद्या काय अर्थ एखाद्या एम्प्लिट्यूड काय एखाद्या झिरो झाला ऑब्व्हियस एखाद्या ते जे झोका होता एखाद्या दॅट इज द ऑसिलेशन सिम्पल हार्मोनिक मोशन त्या ऑसिलेशनला काय म्हणलं एखाद्या दॅट इज द डॅम्प्ड ऑसिलेशन. झोका थांबला याचा अर्थ काय एखाद्या एम्प्लिट्यूड झिरो आणि त्या ठिकाणी एखाद्या तुम्ही म्हणाल की सर मग टाईम इन्फिनिटी कुठे लागला काय जर सांगू शकते ती काय नाही सर एक 10 मिनिटांमध्ये जर झोका थांबला होता. आता इन्फिनिटी जे टर्म आहे ना एखाद्या याचं एखाद्या अंडरस्टँडिंग लक्षात ठेवायला स्टार्ट करा. इन्फिनिटी लक्षात तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये म्हणू शकताय की नॉट डिफाईन्ड टर्म पण इन्फिनिटी जर एखाद्या बेसिक अंडरस्टँडिंग असू द्या एखाद्या इन्फिनिटी मीन्स हायर व्हॅल्यू काय म्हणतो एखाद्या इन्फिनिटी मीन्स हायर व्हॅल्यू याचा अर्थ काय एखाद्या हायर व्हॅल्यू म्हणजे काय एखाद्या टाईमची व्हॅल्यू जास्त असायला पाहिजे. आता काही जण म्हणतील की सर 10 मिनिट हा जास्त टाइम थोडाच आहे बरं का 10 मिनिटला तुम्ही इन्फायनाईट टाइम कसं काय म्हणू शकताय किंवा एखाद्या हायर व्हॅल्यू कसं काय म्हणू शकताय तर याचं एखाद्या बेसिक अंडरस्टँडिंग लक्षात ठेवा आणि ते मात्र खूप काळजीपूर्वक. बरं एखाद्या आपण इमॅजिन करू की तुम्हाला एखादा झोका दिला सुरुवातीला झोका दिल्यानंतर एखाद्या आपण इमॅजिन करू की एखाद्या जस्ट इमॅजिन करा की तो एखाद्या 8 फूट गेला होता म्हणजे एखाद्या तुम्ही दिलेला झोका लिखायचा असा तेवढा नाही जाणार एखाद्या पण इमॅजिन करू एखाद्या आपण की 8 फूट एवढा एखादा झोका पहिल्या वेळेस दिला गेला होता. दुसऱ्या वेळेस ना लिखाद्या जे पुढच्या इन्स्टंटला म्हणजे जे लिखाद्या दुसरं रोटेशन आहे ना त्याच्यामध्ये लिखाद्या तो काय डायरेक्ट 4 फूट झाला 4 फूट झाला लिखाद्या याचा अर्थ काय डिक्रीज किती ना झाली आहे 4 फुटाने लिखाद्या एम्प्लिट्यूड डिक्रीज झाला. आता त्याच्या पुढच्या याला लिखाद्या समजा 4 काय झालं लिखाद्या 2 फूट होणार आणि एखादी याच फॉर्ममध्ये होतं लिखाद्या रियालिटी मध्ये पण एखाद्या याच फॉर्मॅटमध्ये होतं 4 काय लिखाद्या 2 फूट होणार. आता तुम्हाला लिखाद्या 4 निम्न 2 वाटतं हे बरोबर आहे लिखाद्या पण पहिल्या याच्यामध्ये लिखाद्या काय होतं 8 4 झालं किती ना डिग्रीज झाली 4 ने पहिल्यांदा काय म्हणतो एखाद्या इकडे दाखवतो वाटलंच 8 होतं 8 काय झालं एखाद्या 4
म्हणजे काय एखाद्या डिक्रीज कितीची आहे 4 ची नंतर एखाद्या 4 चं पुढे काय झालं एखाद्या 2 आता इथे डिक्रीज कितीची आहे या दोघांमध्ये डिक्रीज कितीची होती एखाद्या 4 ची इकडे डिक्रीज किती आहे 2 ची नंतर त्या 2 चं काय होणार एखाद्या 1 याचा अर्थ इथे डिक्रीज कितीची 1 ची याचा इम्प्लाइज मीनिंग एवढंच लक्षात ठेवा सुरुवातीला डिक्रीज होण्याचा रेट खूप जास्त आहे नंतर एखाद्या डिक्रीज होण्याचा रेट खूप कमी आहे त्याच्यामुळे एखाद्या इकडे तेच दाखवलं एखाद्या सुरुवातीला लक्षात ठेवा खूप सडनली येतो नंतर मात्र एखाद्या ग्राफ झिरो कडे जाण्यासाठी एखाद्या वेळ लागतो तर एखाद्या या गोष्टी रियालिटी मध्ये एखाद्या याच पद्धतीने एक्झिस्ट असतात तर एखाद्या या कन्सेप्टवर एखाद्या खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन असू द्या आणि कॉन्सन्ट्रेशन एखाद्या अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने एखाद्या खूप क्लिअर करतो एखाद्या फॉर्म्युल्यावर कॉन्सन्ट्रेट करायची गरज नाही हा फॉर्म्युला एखाद्या तुम्हाला आला नाही ना काही अडचण नाही एखाद्या काही प्रॉब्लेम नाही ग्राफ मात्र समजायला पाहिजे बऱ्या 2-3 कन्क्लुजन लक्षात ठेवा बाकी सगळं विसरलो तरी चालेल पहिलं कन्क्लुजन काय एखाद्या इन डॅम्पर ऑसिलेशन काय म्हणतो एखाद्या इन डॅम्पर ऑसिलेशन अँप्लिट्यूड इज व्हेरिएबल म्हणजे एखाद्या अँप्लिट्यूड नेव्हर रिमेन्स कॉन्स्टंट आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये थोडा चांगला अभ्यास अँप्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम हे दुसरं कंडिशन अँप्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि तिसरं लक्षात द्या अँप्लिट्यूड डिक्रीज होण्याचा रेट इनिशियली एखाद्या काय जास्त आहे इनिशियल एखाद्या डिक्रीज होण्याचा रेट जास्त आहे नंतर एखाद्या जसजसा टाइम पुढे जाईल एखाद्या अँप्लिट्यूड डिक्रीज होण्याचा रेट कमी होत जातो ठीक आहे तर सगळ्यांना जर आपण ऑसिलेशन हा चॅप्टर एखाद्या कम्प्लीट केलाय ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये एखाद्या आपण सगळ्याच गोष्टी बघितल्या एखाद्या प्रत्येक कन्सेप्ट त्याच्यावरच्या एखाद्या प्रॉब्लेम्स पण बघितले जर एखाद्या याच्या हे सोडून पण एखाद्या किंवा कुणाला वाटेल एखाद्या आणखी एखादी डाऊट आहे एखाद्या किंवा काही प्रॉब्लेम्सवर एखाद्या कुठला डाऊट असेल तर काय तुम्ही ते मला पर्सनल एखाद्या कॉल करून पण विचारू शकताय किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण एखाद्या विचारू शकताय मोबाईल नंबर आणि एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक एखाद्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर एखाद्या आणखी एक ॲडिशनल पॉईंट एखाद्या आणखी दुसऱ्या चॅप्टरचे पण एखाद्या लेक्चर ग्रुपवर अवेलेबल आहेत एखाद्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत एखाद्या तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर काय तुम्हाला ते सगळेच्या सगळे लेक्चर एखाद्या दिसून जाते हे कम्प्लीट झालं एखाद्या आणि त्यानंतर आपण जो पुढचा चॅप्टर सुरू करणार आहोत तर तो चॅप्टर एखाद्या आहे रोटेशनल मोशन नेक्स्ट लेक्चर मधून आपण रोटेशनल मोशन बघायला